अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत पक्ष संघटना वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी नामदेव भगत आपल्या खिशातील पैसे खर्च करताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळेला नामदेव भगत यांनी पक्ष संघटना उभारलेली दिसून आल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचं कौतुक केलं. कारण सुनील तटकरे यांनी अचानक हा दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. अशा वेळेला नामदेव भगत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचं काम या वेळेला केलं. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातो. त्यामुळे राष्ट्रवादीनं सुद्धा जोरदार बॅनरबाजी सुद्धा नवी मुंबई शहरामध्ये केली आहे. अचानक सुनील तटकरे यांचा दौरा नवी मुंबईमध्ये ठरला. अशा वेळेला नामदेव भगत दिल्लीत असताना पक्ष संघटना कामासाठी दिल्लीचा दौरा सोडून नवी मुंबईत दाखल झाले. त्यामुळे नामदेव भगत यांच्या कामावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खुश झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे नामदेव भगत चाणक्य चतुर राजकारणी म्हणून नवी मुंबईत ओळखले जातात. त्यामुळे नामदेव भगत यांना ताकद देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार सुद्धा आता मैदानात उतरलेले दिसून येत आहेत. विकासनामा नवी मुंबई.